स्पर्धा म्हणजे अतिशय प्रेरणादायी अशी स्पर्धा आहे, कारण या माध्यमातून शालेय विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, तरुण असतील, या सर्वांना व्यायामाची, आपल्या शारीरिक फिटनेसची आवड निर्माण होण्यास मदत होते. त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्हाला पळताना पण पाहिलं तर या मॅरेथॉन स्पर्धेविषयी म्हणजे याची प्रतिक्रिया काय भाऊ? मॅरेथॉन स्पर्धा तरुण पिढीसाठी अत्यावश्यक आहे. आपल्या धकाधकीच्या युगामध्ये शारीरिक कष्ट किंवा व्यायाम यापासून तरुण फार दुरावत चाललेला आहे. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या पाहिजेत आणि तरुणांना त्यांच्या शरीरासाठी या खरंच स्पर्धा घेऊन प्रोत्साहन दिलं पाहिजे असं माझं मत. थँक्यू. आजचा तरुण हा मोबाईलमध्ये अडकलेला आहे. आज खऱ्या अर्थानं मैदानी खेळाची गरज आहे. तुम्हाला आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मैदानावर गेलं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे, रनिंग केलं पाहिजे. दररोज जवळपास पाऊण तास एक तास आपण व्यायाम केला पाहिजे. मी तरुणांना संदेश देईन की तुम्ही मोबाईलपेक्षा मैदानावर जास्त वेळ द्या. थँक्यू सर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार तटकरे साहेब आणि आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून एक शिवजन्म उत्सव आहे. उत्सव 8 दिवस साजरा करण्यासाठी तरुणाईमध्ये एक चांगले विचार रुजावे म्हणून आमच्या पक्षानं हा उपक्रम 8 दिवसाचा आधी दिलेला आहे. याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, अनेक स्पर्धा आहेत, वेशभूषा आहे आणि एक महिला आहेत, तरुण आहेत, तरुण मुलं मुली आहेत, त्यांच्यात एक वातावरण चांगलं हवं, हेल्दी वातावरण तयार हवं म्हणून ह्या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. थँक्यू सर. आज स्वतंत्र बजेट शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेचा उद्देश एकच आहे, जे तरुण वर्ग जो आपला व्यसना दिनातेकडे जात आहे आणि आपल्या शरीराकडे लक्ष न देता वेगळ्याच दृष्टीकडे लोकांचा कौल मोबाईलमध्ये गुंतवण्याचा त्यांचा जास्त वेळ जात आहे, म्हणून अशा स्पर्धेतून अशा योजनेतून की जो तरुण वर्ग हा आपल्या शरीराकडे लक्ष न देता हा तरुणाकडे शरीराकडे लक्ष देण्यासाठी त्यांचं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपला येणाऱ्या भावी पिढी ही तंदुरुस्त राहण्यासाठी ह्या प्रयोजनाचं व आयोजनाचं वैशिष्ट्य मला वाटतं. त्याचा जास्तीत जास्त तरुणांनी या अशा स्पर्धेचा भाग लाभ घेऊन असा उत्सर्जात पोरांनी ह्याच्यात भाग घेऊन आपल्या जीवनाचं सफल जीवन जगण्याचा उद्देश ठेवावा हिच्या ह्याच्यातून संदेश देतात. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अंबाजोगाई शहरामध्ये जी मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे जे युवक आहेत तसं आम्ही या ठिकाणी कोणताही गट या ठिकाणी दुसरा आलेला नाही, परंतु सर्वांनी जे काही एकत्रितपणे विविध जाती धर्माचे सर्व सन्माननीय रिपब्लिकन भारतीय एकत्रितपणे या जयंतीच्या निमित्तानं जे काही धावत आहेत तर हा एकीचा संदेश यातून जात आहे आणि हा समतेचा एकीचा बंधुभावाचा संदेश देण्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा हा योग आम्ही या ठिकाणी साधलेला आहे. हा अतिशय सर्वांना प्रेरणा देणारा आहे. धन्यवाद. जय भीम. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्तानं या तरुणाईला निकोप स्पर्धेचा संदेश देण्याचं काम अशा स्पर्धेतून अशा उत्सवातून या तरुण पिढीला होत असतं आणि निकोप स्पर्धा म्हणजे कुठंही मनात असूया न ठेवता जे जिंकले त्यांचं अभिनंदन आणि जे पाठीमागे राहिले किंवा हारले त्यांना पुढील स्पर्धेसाठी उत्साह देण्याचं काम अशा स्पर्धेतून होत असतं. त्यामुळं सगळ्याच बाबतीमध्ये अशी स्पर्धा निकोप असावी अशा प्रकारचं आव्हान या तरुणाईला करतो आणि भावी पिढीनं देश उभारणीच्या कामाला अशा स्पर्धेतून काहीतरी धडा घ्यावा अशा प्रकारचं त्यांच्याकडून मी अपेक्षा. धन्यवाद. शिवाजी
महाराजांच्या जयंती निमित्ताने अंबाजोगाई तालुक्यामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्या निमित्ताने असणाऱ्या सर्व तरुणांना मी हा संदेश देऊ इच्छितो. देशपांडेंचं वाक्य पोटापाण्याचा उद्योग जोमानं करा, पण ते करत असताना साहित्य कला क्रीडा खेळाशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल. साहित्याशी कलेशी आणि क्रीडा खेळाशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून येईल. त्याच्या निमित्तानं सगळ्यांनी फिट राहो, हेल्दी राहो आणि खिलाडू प्रवृत्ती प्रत्येकामध्ये अशा स्पर्धेमध्ये जोपासली जाते. त्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही स्वतः बॅडमिंटन पटू आहात आणि दररोज तुम्ही बॅडमिंटन खेळता, तर याचा अनुभव कसा आहे? मी खेळत होतो, 2-3 वर्षापासून खेळतो आहे, पण मध्यंतरी गॅप पडला होता. खूप चांगला खेळ आहे, सगळेच खेळ चांगले असतात, पण त्यात बॅडमिंटन हा फार स्ट्रेस मुक्त करणारा, म्हणजे तणावमुक्त करणारा खेळ आहे. 1.5 तास खेळल्यानंतर दिवसभर खूप माणूस फ्रेश राहतो. तुमच्या कामाच्या इफिशियन्सीमध्ये आणि ओव्हरऑल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बराच बदल घडतो, तो मी स्वतः अनुभवत आहे. आपल्याकडे खूप चांगल्या सोयी आहेत बॅडमिंटनच्या अनुषंगाने, त्याचा सगळ्या व्यक्तींनी सगळ्या तरुणांनी लाभ घ्यायला हरकत नाही. खूप फ्रेश वाटतं बॅडमिंटन खेळल्यानंतर. थँक्यू सर. तुम्ही अंबाजोगाई मॅरेथॉन जिंकलेली आहे सर, तरुणांना काय संदेश देऊ इच्छितात? तरुणांना एवढाच संदेश देईन की एक अपयश आलं म्हणून थांबू नका, त्यातून शिका आणि नक्कीच तुम्ही पुढं जा. आज तुम्ही हरला असतान, कुणी जिंकला असन, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी अजून तयारी करा. अजून मॅरेथॉन असतील तर तुम्ही नक्कीच भाग घ्या.